BA तृतीय वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या ताशिकेमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचा 9वा पेपर इंडियन पॉलिटिकल थिंकर्स अर्थात भारतीय राजकीय विचारवंत या पेपरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारवंताबद्दल आपण अभ्यास करत आहोत। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक लोकशाही या संदर्भात विचार पाहिलेले आहेत, तेव्हा या ताशिकेमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सांसदीय लोकशाही संबंधीचे विचार आपण पाहणार आहोत। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक लोकशाही संबंधी विचार मांडत असताना भारतातील जी समाज व्यवस्था आहे ती चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित आहे। मित्रांनो, चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र या चार घटकावर आपल्या भारताची सामाजिक व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि ही व्यवस्था जवळपास 2500 वर्षापासून कार्यरत होती। आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राज्यघटना लिहिण्याची सूत्र हाती घेतली किंवा त्यांना ती संधी मिळाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सामाजिक विषमता, स्पृश्य अस्पृश्यता, लिंगभेद हे जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत भारतातील व्यवस्था किंवा सांसदीय लोकशाही व्यवस्था यशस्वीपणे वाटचाल करू शकणार नाही। तेव्हा आपण सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांच्या दृष्टिकोनात परिवर्तन घडविणे, मुक्त समाज रचना निर्माण करणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे हे जे सामाजिक लोकशाही बदलच्या मुद्दे होते ते आपण पाहिलेले आहेत। तेव्हा या ताशिकेमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सांसदीय लोकशाही संबंधीचे विचार आपण पाहणार आहोत। मित्रांनो, भारतासाठी लोकशाहीचे कोणते प्रतिमान स्वीकारावे याबाबत स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा चर्चा होती। या चर्चा विश्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाग घेऊन आपल्या मतांचे दान सांसदीय लोकशाहीच्या पारड्यात टाकले। सांसदीय लोकशाहीचा भारताला पूर्व अनुभव असल्यामुळे ती परिचयाची होती। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सांसदीय लोकशाहीचा अनुभव भारताला आहे। मित्रांनो, भारतावर पोर्तुगीज, डच, फ्रेंच, मुस्लिम आणि शेवटी ब्रिटिश यांनी राज्यकारभार केलेला आहे। मग बाबासाहेब आंबेडकर भारताला सांसदीय लोकशाहीचा अनुभव होता असं का म्हणतात, तर भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये भारतामध्ये लोकशाही अस्तित्वात होती आणि लोकशाहीनुसार भारताचा राज्यकारभार चालत होता। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सांसदीय लोकशाही किंवा लोकशाहीचा अनुभव भारताला होता आणि त्यावेळेस भारताला सोने की चिडिया म्हणत होते। जेव्हा जगातल्या कुठल्याही राष्ट्रामध्ये लोकशाहीचा अनुभव नव्हता तेव्हा भारतामध्ये लोकशाही कार्यान्वित होती। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाहीचा अनुभव भारताला आहे आणि ती लोकशाही भारतीयासाठी परिचयाची होती। ब्रिटिशांनी दीर्घकाळ सांसदीय लोकशाहीचे सरकार आपल्यावर केलेले होते। सांसदीय लोकशाहीच्या माध्यमातून सहकार्य, शिस्त, उपक्रमशीलता, आत्मनिर्भरता
या अनेक गुणांचे बीजारोपण तेव्हा होत होते। शांततेच्या माध्यमातून सत्तांतर, बहुमतानुसार निर्णय, अल्पमताचा आदर आणि सामूहिक जबाबदारीची तत्वे ही संसदीय लोकशाहीची प्रमुख तत्वे आहेत। मित्रांनो, या लोकशाहीत सत्ता बदल करण्यासाठी रक्तरंजित क्रांतीची आवश्यकता नसते। निवडणुकाच्या माध्यमातून शांततेने सत्तांतर होत असते। संसदीय लोकशाही सत्ताधारी पक्षासोबत विरोधी पक्ष व विरोधी मताला देखील संसदीय लोकशाहीमध्ये स्थान असते किंवा महत्त्व असते। इंग्लंडच्या संसदीय लोकशाहीच्या प्रारूपाचे उघडपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन केलेले होते। वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाची मोट बांधण्याचे सामर्थ्य त्यांना संसदीय लोकशाहीमध्ये दिसत होते। संसदीय लोकशाहीत असलेल्या उदारमतवादी मूल्यांचे त्यांना अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आकर्षण होते। मित्रांनो, संसदीय लोकशाहीतील कायद्याचे राज्य संकल्पनेच्या माध्यमातून आदर्श समाज व्यवस्थेचा पाया घालता येईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं। संसदीय लोकशाहीतील सामूहिक जबाबदारीच्या तत्वामुळे उत्तरदायित्वाची भावना विकसित होण्यास हातभार लागेल। या लोकशाहीतील बहुमतवाल्या पक्षावर अल्पसंख्याकांचा विश्वास प्राप्त करण्याची जबाबदारी येऊन पडते। मित्रांनो, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यावर लोकशाहीची उभारणी करण्यासाठी संसदीय लोकशाही हा योग्य आणि सर्वोत्तम प्रकार होय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं। विरोधी पक्षाचे अस्तित्व हा संसदीय लोकशाहीचा महत्त्वपूर्ण गुण आहे। सत्ताधारी पक्ष इतका विरोधी पक्ष देखील महत्त्वपूर्ण असतो। विरोधी पक्ष जनतेला पर्याय उपलब्ध करून देण्याचे कार्य करतो। सत्ताधारी पक्षाच्या चुका जनतेच्या निदर्शनास आणून देतो। कोण? विरोधी पक्ष। मित्रांनो, संसदीय लोकशाही विरोधी पक्षाचा संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाचा सन्मान केला जातो। मुक्त आणि न्याय पद्धतीने होणाऱ्या निवडणुका हे देखील संसदीय लोकशाही पद्धतीचा गुण आहे। संसदीय पद्धतीत शांततेच्या मार्गाने सत्तांतर होत असते। सत्तांतरासाठी बळाचा वापर करण्याची आवश्यकता नसते। वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेला आपली गऱ्हाणी, आपल्या समस्या सरकारपर्यंत घेऊन जाता येतात किंवा पोहोचवता येतात। सरकार देखील आपले कर्तव्य किंवा सरकार देखील आपले कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचविता येतात। आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीचे समर्थन केले असले तरी तिच्या मर्यादा देखील स्पष्टपणे नमूद केलेल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, लोकशाहीत कराराचे स्वातंत्र्य हे एक पवित्र तत्व आहे। लोकशाहीत कराराचे स्वातंत्र्य हे एक पवित्र तत्व आहे। या तत्वाचे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर समर्थन केले जाते, पण कराराचे दोन्हीही पक्ष सामर्थ्यवान नसतील तर करार स्वातंत्र्याचा काय परिणाम होतो हे शोधण्याची कसदी तिच्या पुरस्कर्त्यांनी घेतली नाही। संसदीय लोकशाही स्वातंत्र्याला महत्त्व देते, परंतु स्वातंत्र्य उपभोगण्याची पात्रता नसेल तर त्या स्वातंत्र्याला काहीही अर्थ नसतो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुचवावयाचे होते। स्वातंत्र्यातून निर्माण होणारी विषमता कमी करण्यासाठी संसदीय लोकशाहीने लक्ष पुरवले नाही
तर लोकशाही कोलमडण्याचा धोका असतो हे जर्मन आणि इटलीच्या उदाहरणावरून लक्षात घेणे गरजेचे आहे. लोकशाहीचे दुसरे नाव समानता आहे. समानता निर्माण करण्यासाठी लोकशाहीला सामाजिक व आर्थिक लोकशाहीची जोड देणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य आणि समता यात योग्य समन्वय राखला गेला नाही तर स्वातंत्र्य समतेला गिळंकृत करते. मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण इथंच थांबूया. बाकीचा अभ्यासक्रम पुढल्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांना धन्यवाद. थँक्यू.